हॅलो, माझा आवाज येत आहे का सांगा. ओके, तर माझा आवाज येत आहे. बरं, आज संडे असल्यामुळं आपण दुपारी लेक्चर घेत आहोत. आज आपलं लेक्चर नंबर आहे, किती आहे लेक्चर नंबर मला सांगा, मेसेज बॉक्स मध्ये सांगा मला आज आपलं कितवं लेक्चर आहे. ओके, तर आपलं आज आहे लेक्चर नंबर 6, राईट. ओके, तर आज आपण काय करू, आपले जे 5 लेक्चर झाले आहेत त्या 5 लेक्चर मध्ये आपण काय काय घेतलं आहे हे पहिले आपण डिस्कस करू. एक 2-3 मिनिटांमध्ये आपण ही सगळी चर्चा करू की पहिल्या 5 लेक्चरमध्ये आपण काय काय घेतले. ओके, तर आपण 1 ऑगस्टला M3 ची बॅच स्टार्ट केली होती, राईट. आणि आपले नंबर ऑफ लेक्चर किती झालेत, टोटल 5 लेक्चर झालेली आहे. बर, तर आपण सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये सिलेबस डिस्कस केला होता. टोटल आपल्याला युनिट्स, टोटल टॉपिक्स किती आहेत, टोटल 5 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म, दुसरा टॉपिक आहे इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म, नंतर फुरियर ट्रान्सफॉर्म, PDE अँड फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल, असे टोटल 5 युनिट आहे. आपण कोणतं युनिट स्टार्ट केलंय, पहिलं युनिट स्टार्ट केलंय, फर्स्ट युनिट लॅपलास ट्रान्सफॉर्म, राईट. आता लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये आपल्याला कोणते कोणते पॉइंट प्रिपेअर करायचे आहेत, तर हे 3 पॉइंट प्रिपेअर करायचे आहेत. पहिला पॉइंट कोणता आहे, पहिला पॉइंट आहे बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, दुसरा पॉइंट कोणता आहे थेरम्स, आणि तिसरा पॉइंट कोणता आहे स्पेशल फंक्शन्स, राईट. हा जो दुसरा पॉइंट आहे, दुसरा पॉइंट वर पेपर मध्ये किती क्वेश्चन येऊ शकतात, 3 क्वेश्चन येऊ शकतात. तिसऱ्या पॉइंट वर पेपर मध्ये किती क्वेश्चन येऊ शकतात, 2 क्वेश्चन येऊ शकतात. ओके, आता आपण सध्या कोणता पॉइंट घेतोय, आपण सध्या घेतोय पहिला पॉइंट, राईट. आणि अशी काही चर्चा केली होती का आपण की हा जो दुसरा पॉइंट आहे तो कंप्लीट पहिल्या पॉइंट वर डिपेंड आहे, हा जो दुसरा पॉइंट आहे तो कंप्लीट पहिल्या पॉइंट वर डिपेंड आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, ज्या स्टुडंटला पहिला पॉइंट हा क्लिअर असेल, चांगला समजलेला असेल, त्यांनाच हा दुसरा पॉइंट, दुसऱ्या पॉइंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. म्हणजे पहिला पॉइंट हा इनडायरेक्टली VIMP असायला पाहिजे. ह्याचं रिझन असं आहे, पेपरमध्ये पहिल्या पॉइंटवर क्वेश्चन्स येणार नाहीत, क्वेश्चन्स येतील दुसऱ्या पॉइंटवर. किती क्वेश्चन्स येऊ शकतात दुसऱ्या पॉइंटवर, 3 क्वेश्चन येऊ शकतात मॅक्स. पण हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला तेव्हा सॉल्व्ह करता येतील जेव्हा तुमचे पहिल्या पॉइंटचे सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील. म्हणजे आपल्यासाठी पहिला पॉइंट हा VIMP असायला पाहिजे. ओके, तर सध्या आपला लेक्चर मध्ये पहिलाच पॉइंट चालू आहे. पहिला पॉइंट काय आपला, बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, पहिला पॉइंट, की पॉइंट 1, बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिले, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण स्टँडर्ड फॉर्म्युले पाहिले, नंतर प्रॉपर्टीज पाहिल्या, आणि नंतर डेफिनेशन पाहिली. हे सगळं आपण डिस्कस केलंय, चर्चा केली आहे, सगळ्या गोष्टी ह्या आपण क्लिअर केल्यात, बरोबर आहे. आणि मग आपण आपलं जे लास्ट लेक्चर होतं, 5वं लेक्चर, 5व्या लेक्चर मध्ये आपण पहिल्या पॉइंटचे प्रॉब्लेम पण स्टार्ट केले होते. लास्ट लेक्चर मध्ये नाही, सॉरी, मला वाटतंय लेक्चर नंबर 4 मध्येच हा टाईप नंबर 1 स्टार्ट झाला असेल आणि तो टाईप नंबर 1 संपलेला आहे. ओके, हा जो पहिला पॉइंट आहे, की पॉइंट नंबर 1, बेसिक ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म,
ह्या पहिल्या पॉइंटवर एक सहा सात टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यापैकी आपला पहिला टाईप संपलेला आहे. काय होता आपला पहिला टाईप? पहिला टाईप होता टाईप नंबर वन, प्रॉब्लेम डिपेंड्स ऑन स्टँडर्ड फॉर्म्युले, प्रॉपर्टीज अँड स्मॉल ऑपरेशन. हे आपलं संपलेलं आहे आणि आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे टाईप नंबर टू. इथपर्यंत आपण आलो आहोत. ओके, सगळी तुम्हाला लिंक लागली आहे का? ज्यांनी पहिले पाचही लेक्चर पाहिलेले आहेत, कंप्लीट केलेले आहेत, त्यांनाच आता मी काय बोललोय ते समजलं असेल. बर, तर आता आपण आज स्टार्ट करणार आहोत टाईप नंबर टू. टाईप नंबर टू आहे प्रॉब्लेम डिपेंड्स ऑन एक्सपान्शन फॉर्म्युले. ओके, तर आता तुम्हाला एक्सपान्शन फॉर्म्युल्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर आणि तरच तुम्हाला टाईप नंबर टू चे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. तर आता आपण पहिले हेच डिस्कस करू की हे एक्सपान्शन फॉर्म्युले नावाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतंय, की कोणते फॉर्म्युले एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे कोणते फॉर्म्युले, हेच आपण पहिले डिस्कस करू. ओके, तर तुम्ही हे फॉर्म्युले पाहिलेले असतील. बघा, ए प्लस बी चा होल स्क्वेअर, ए मायनस बी चा होल स्क्वेअर, राईट? ए प्लस बी चा होल क्यूब, ए मायनस बी चा होल क्यूब, राईट? नंतर ए प्लस बी रेस टू, ए प्लस बी रेस टू फोर, ए प्लस ए मायनस बी रेस टू फोर, किंवा ए प्लस बी रेस टू फाईव्ह. हे तुम्ही असे फॉर्म्युले पाहिले असतील. काही जण म्हणतील, नाही बाबा आम्ही तर फक्त हेच पाहिलेले. कोणतं? ए प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी स्क्वेअर. किंवा काही जण म्हणतील, आम्ही हे बी पाहिलेलं आहे, हे थोडं थोडं पाहिलेलं आहे, ए प्लस बी क्यूब, पण हे काही प्रकार पाहिलेला नाही, असं काही जण म्हणतील. आणि नक्कीच काही जणांना सगळे फॉर्म्युले पाहिलेले असतील. बर, आता हे जे मी लिहिलं आहे ना, ए प्लस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर, ए प्लस बी क्यूब, ए मायनस बी रेस टू थ्री, ए प्लस बी रेस टू फोर, ए मायनस बी रेस टू फोर, ए प्लस बी रेस टू फाईव्ह, हे सगळे कोणते फॉर्म्युले आहेत? हे सगळे आहे एक्सपान्शन फॉर्म्युले. आता तुमचे जर ह्या सगळ्या फॉर्म्युल्यांचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर आणि तरच तुम्हाला टाईप नंबर टू चे प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. तर आता आपण हे सगळे फॉर्म्युले एकदम मस्तपैकी व्यवस्थित समजून घेऊ. ह्याच्यामधले काही फॉर्म्युले तुम्हाला माहीत असतील, काही माहीत नसतील, मी सगळे फॉर्म्युले सांगतो. हे कसे लक्षात ठेवायचे, कसं त्याला हे करायचे, सगळं सांगतो. ओके, आता ए प्लस बी होल स्क्वेअर हे असतं ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि हे असतं ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले जनरली सगळ्यांना माहीत असतील. ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूब, ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब, आणि ए मायनस बी क्यूब काय असतं? ए क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. हे जे दोन फॉर्म्युले आहेत ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूब, हे जनरली सगळ्यांना माहीत असतं, पण खूप खूप नाही, बऱ्याच स्टुडंटला लिहिता पण येतं ऍक्च्युअल एक्झॅक्ट काय, पण बरेचसे स्टुडंट असे पण असतात त्यांना फक्त माहीतच असतं की ए प्लस बी क्यूब म्हणजे असं काहीतरी आहे, पण एक्झॅक्ट काय हे लिहिता येत नाही. बर, ए प्लस बी रेस टू फोर काय असतं? ए रेस टू फोर, फोर ए क्यूब बी, सिक्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर, फोर ए बी रेस टू थ्री प्लस बी रेस टू फोर. ओके,
आणि ए मायनस बी रेस टू फोर काय असतं, तर ए मायनस बी रेस टू फोरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला हाच असतो, ए प्लस बी रेस टू फोरचा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला ए मायनस बी रेस टू फोरचा असतो. फक्त तुम्हाला काय करायचंय म्हणाव, काही जण म्हणतील काय माहित आम्हाला काय करायचंय, बरं थांबा एक मिनिट हा, तुम्ही त्या दोन फॉर्म्युल्यांचं ऑब्झर्वेशन करा, ए प्लस बी क्यूब वाला फॉर्म्युला आणि ए मायनस बी क्यूब वाला फॉर्म्युला. ए प्लस बी क्यूब वाला जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला ए मायनस बी क्यूब वाला आहे. फक्त चेंज काय, जर ह्या दोघांच्या मध्ये प्लस असेल तर ऑल टर्म प्लस असतात, आणि दोघांच्या मध्ये जर मायनस असेल टर्म्स ह्याच असतात. फक्त तुम्हाला करायचंय काय, पहिली टर्म प्लस, दुसरी टर्म मायनस, तिसरी टर्म प्लस, चौथी टर्म मायनस, म्हणजे अल्टरनेट प्लस मायनस. मग आता मला सांगा, ए प्लस बी रेस टू फोर जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल तर त्याच्यावरनं तुम्ही ए मायनस बी रेस टू फोरचा फॉर्म्युला लिहू शकता का? तर बिलकुल लिहू शकतो आपण. तुम्हाला करायचंय काय, हाच फॉर्म्युला इथं लिहायचा आहे, फक्त ह्या दोघांच्या मध्ये मायनस असल्यामुळं हे लिहिताना काय करायचंय, पहिली टर्म प्लस, दुसरी टर्म मायनस. म्हणजे ते असं येईल का सांगा मला, कसं येईल? पहिली टर्म कोण आहे, ए रेस टू फोर, ती टर्म प्लस घ्यायची, प्लस म्हणजे कोणतंच साईन नाही, ओके. दुसरी टर्म काय घ्यायची, मायनस, फोर ए क्यू बी, नंतर तिसरी टर्म प्लस, सिक्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर, नंतर काय मायनस, फोर ए बी रेस टू थ्री प्लस बी रेस टू फोर. पण काही जण म्हणतील, सर ए मायनस बी रेस टू फोरचा फॉर्म्युला तेव्हाच लिहिता येईल जेव्हा ए प्लस बी रेस टू फोरचा फॉर्म्युला माहीत असेल, आणि आम्हाला ए प्लस बी रेस टू फोरचाच फॉर्म्युला माहीत नाही, असं काही जण म्हणतील, बरोबर आहे का नाही? तर बरोबर आहे, ओके. तर आता हे सगळे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते तुम्हाला मी सांगतो. आता हे बघा, मी जे सांगणार आहे, ज्या ट्रिक्स सांगणार आहे, हे फॉर्म्युले लक्षात ठेवण्याच्या ज्या ट्रिक्स सांगणार आहे, ते काही जणांना असं वाटेल की हे सर काही बी सांगायले, असं काही जणांना वाटू शकते, तर वाटू द्या, काही प्रॉब्लेम नाही. काही जणांना वाटेल नाही यार सरांनी म्हणजे चांगलं सांगितलं, जेणेकरून की आपल्या हे लक्षात बसायले, ओके, ज्याला जे वाटायचं ते वाटू द्या, एवढं कन्फर्म आहे. पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आत्ता मी जे सांगणार आहे, ज्या ट्रिक सांगणार आहे, त्याचा यूज पुढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप होणार आहे, ओके. तर आता मी स्टार्ट करतो हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे त्याच्या ट्रिक. आता हे पहिले दोन फॉर्म्युले जे आहेत, ए प्लस बी होल स्क्वेअर आणि ए मायनस बी होल स्क्वेअर, ह्या दोन फॉर्म्युल्यांसाठी कोणतीच ट्रिक नाहीये, हीच त्याची ट्रिक आहे. तुम्ही म्हणताल काय ट्रिक सांगितली, त्याला ट्रिकच नाही, हीच त्याची ट्रिक आहे. असं मी का म्हणलं, कारण हे दोन फॉर्म्युले जे आहेत ते आहेत शेंबडे फॉर्म्युले. कोणते फॉर्म्युले? शेंबडे फॉर्म्युले. आता हे जे शेंबडे फॉर्म्युले जे लिहिले मी, शेंबडे ह्याचा अर्थ काय, तर हे बघा, हे जे दोन फॉर्म्युले आहेत, ए प्लस बी होल स्क्वेअर आणि ए मायनस बी होल स्क्वेअर, हे कुणाला बी माहीत असते, कुणाला बी, म्हणजे ज्याला काहीच येत नाही त्याला बी माहीत असते. लहानपणी आम्ही, मी शाळेत असताना असं मित्रांमध्ये, फ्रेंड्समध्ये आम्ही असं म्हणायचो, तू शेंबडा करे, शेंबडा शेंबडा, म्हणजे तुला काही येते का नाही, असं म्हणजे शेंबडा, ज्याला काहीच येत नाही त्याला सुद्धा हे फॉर्म्युले माहीत असतात, म्हणून त्यांचं नाव आपण काय दिले, शेंबडे फॉर्म्युले, ओके. बर, आता हे जे फॉर्म्युले आहेत नंतरचे, ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूब, हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, तर ह्यांची ट्रिक आहे, ह्यांची ट्रिक अशी आहे, तेरा मेरा कम ज्यादा, तेरा मेरा कम ज्यादा, ओके. तर ए प्लस बी क्यूब आणि ए मायनस बी क्यूब हे दोन्ही फॉर्म्युले ह्या ट्रिकनं एकदम चांगले लक्षात बसते. तर आता मी ते सांगतो, त्या ट्रिकचा
मीनिंग काय आहे, तेरा मेरा कम ज्यादा। तर मी पहिले काय करतो ते फॉर्म्युला लिहितो, ए प्लस बी क्यूब, ए क्यूब थ्री ए स्क्वेअर बी, थ्री ए बी स्क्वेअर बी क्यूब, हा तो फॉर्म्युला आहे। आता मला तुम्ही सांगा ह्या ए क्यूब सोबत इथं कोणीच नाही म्हणजे कोण असायला पाहिजे, वन असायला पाहिजे। ओके, बी क्यूब सोबत इथं कोणीच नाही म्हणजे कोण असायला पाहिजे, वन असायला पाहिजे, राईट। बर, तुम्हाला ही तर गोष्ट माहीत असणार आहे, वन न कशाला भी मल्टीप्लाय केलं, वन न समजा मी ए ला मल्टीप्लाय केलं तर आपल्याला भेटतं काय, एच भेटतं। जर मी वन न ए क्यूब ला मल्टीप्लाय केलं तर मला भेटतं काय, ए क्यूब। म्हणजे मला हे सांगायचंय की असं जनरली कोणी लिहित नाही, कसं लिहित नाही की बाबा वन इंटू ए क्यूब असं कोणी लिहित नाही, कारण वन इंटू ए क्यूब म्हणजे ए क्यूबच असतं ना, बरोबर आहे का नाही। इथं तुम्हाला ए क्यूब सोबत कोणीच दिसत नाही म्हणजे ऍक्च्युअली कोण असायला पाहिजे, वन असायला पाहिजे, पण जे की कोणी लिहित नाही। बर, तर इथं ए क्यूब सोबत वन आहे, बी क्यूब सोबत वन आहे। आता मला सांगा इथं ए क्यूबचा कोइफिशियंट किती आहे बाबा, ए क्यूबचा कोइफिशियंट, ए क्यूबचा कोइफिशियंट वन आहे आणि ए स्क्वेअर बीचा कोइफिशियंट किती आहे, थ्री आहे। म्हणजे हे काय बनलं, तेरा बनलं, तेरा, याला आपण तेरा म्हणतो ना, तेरा। आता मला सांगा तेरा तेरा च्या अपोजिट काय असतं, मेरा, तेरा मेरा, असं लँग्वेज मध्ये तेराच्या अपोजिट, तेराच्या अपोजिट मेरा। मग मला सांगा नंबर्स मध्ये तेराच्या अपोजिट काय होईल, 31 होईल का नाही। आणि तुम्ही जर इथं नीट पाहिलं तर हे काय बाबा, हे 31 आहे का नाही, 31 आणि हे आपलं 30। तुम्हाला हे क्लिअर झालंय का, तेरा मेरा, तेरा म्हणजे तेराच, 13 आणि मेरा म्हणजे तेराला अपोजिट करायचं, 31। म्हणजे तुमच्या आता ही गोष्ट लक्षात बसली, ह्या क्यूबवाल्या फॉर्म्युल्यामध्ये कोइफिशियंट्स काय येतात, कोइफिशियंट्स 1 3 3 1, 1 3 तेरा, 31 मेरा। क्लिअर झालंय का हे, तेरा मेरा वाला कन्सेप्ट क्लिअर झालाय का। ओके, आता हे तेरा मेरा जर क्लिअर झाला असेल तर ही कम ज्यादा वाली काय भानगडे। बर, आता त्याच्यासाठी मला परत एकदा हा फॉर्म्युला लिहावा लागेल। हा फॉर्म्युला असा आहे, ए प्लस बी चा क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब। तेरा मेरा तुम्हाला समजलं, पण ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे बरं का, तेरा मधलं जे 13 मधलं जे वन आहे किंवा मेरा मधलं म्हणजे 31 मधलं जे वन आहे, हे 1 1 आपल्याला फॉर्म्युला लिहिताना लिहायची काही गरज नाहीये, बरोबर आहे का नाही। आणि तुम्ही समजा लिहिलंच, समजा इथे तुम्ही 1 a³ लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ते चुकीचं नाही, पण ते तसं कोण लिहिणार, कारण 1 आणि a³ मल्टिप्लिकेशन ए क्यूब येत। ओके, हे तेरा मेरा वाला तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालाय। आता कम ज्यादा वाली काय भानगड आहे, बर, कम ज्यादा वाली भानगड अशी आहे, मला सांगा इथं ब्रॅकेट मध्ये नंबर ऑफ टर्म्स किती आहेत, 2 टर्म्स आहेत, एक टर्म कोणती आहे स्मॉल ए आणि दुसरी टर्म कोणती आहे स्मॉल बी। ओके, आणि पॉवर किती आहे, 3। तुम्ही जर नीट पाहिलं तर हा जो पॉवर आहे तो कम्प्लीट पॉवर कुणी घेतलाय बाबा, कुणी घेतलाय बघा बरं, ए न घेतलाय ना, ए क्यूब फॉर्म्युल्याचा जो पॉवर आहे तो कम्प्लीट कुणी घेतला, ए न घेतला। आणि बिचाऱ्या बी ला इथं तुम्हाला बीच दिसत नाही म्हणजे बी नाहीच आहे, म्हणजे जो बी है वो सब कुछ ए है, राईट। आता थोड्या वेळानं काय होतं, हा जो ए क्यूब आहे हा ए क्यूब तुम्ही नीट बघा, कमी झालाय का, कमी, कम कम कम
कम कम हो गया, ए क्यूब कमी झाला, ए क्यूब चा ए स्क्वेअर बनलं ना, आणि इथं बी नव्हताच, तर इथं बी न एंट्री केली ना, बी न एंट्री केली म्हणजे थोडा तो वाढला ना, थोडा इन्क्रीज झाला ना, इथं बी नव्हताच पण इथं तो आला म्हणजे तो थोडा इन्क्रीज झाला. बरं, आता पुढची टर्म बघा, ए स्क्वेअरचं काय बनले, ए बनले म्हणजे फिर से वो कम हो गया, और बी चं काय बनले, बी स्क्वेअर म्हणजे वो ज्यादा हो गया, आणि फायनली काय झाले, आता ए इथं गायबच झाला. बघा, कमी म्हणजे गायबच, कम बोले तो गायबच, और बी इन्क्रीज झाला. तुम्हाला हे कम ज्यादा वाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. तुम्हाला करायचंय काय, ह्या एला जो पॉवर आहे तो देऊन टाकायचा आहे, आणि बी पहिल्या टर्म मध्ये घ्यायचंच नाही, बी ची एंट्री दुसऱ्या टर्म पासून स्टार्ट होईल. आणि एकदा बी ची एंट्री झाली की ए ला काय करत चालायचंय, कमी करत चालायचंय. म्हणजे आता हे बघा, ए प्लस बी क्यूब चा फॉर्मुला मी कसा लिहिणार, हा जो पॉवर आहे हा कंप्लीट कुणाला देणार, मी ए ला देणार, राईट. आता पुढची टर्म कशी येईल, ए क्यूब ला मी कमी करणार ते ए स्क्वेअर होईल, आणि बी ची एंट्री करणार. ह्याच्या पुढची टर्म काय येईल, ए स्क्वेअर ला कमी करणार, ए स्क्वेअर ला कमी केलं तर नुसतं एच येईल ना, आणि बी ला इन्क्रीज करणार म्हणजे हे बी स्क्वेअर होईल. इथं बी रेस टू वन होतं ना, काहीच नाही म्हणजे वन, बी रेस टू वन चं काय बनलं, बी स्क्वेअर बनलं, बरोबर आहे की नाही. पण असं बी रेस टू वन कोणी लिहित नाही, तर सिम्पली आपण बी लिहिणार. ओके, तर बी चा बी स्क्वेअर बनला, ए स्क्वेअर चा ए बनला. आणि आता ह्याच्या पुढची टर्म काय येईल, ह्याच्या पुढची टर्म काय येईल, ए तर गायबच होऊन जाईल आणि बी इन्क्रीज होईल. क्लिअर झालंय का तुम्हाला हे? आणि ह्याला आपण आता कोणते नंबर्स लावणार, 13 मेला. त्याच्यामध्ये आपण काय करणार, हा वन आणि हा वन लिहायची काही गरज नाही. आणि मग दोघांच्या मध्ये जर प्लस असेल, दोघांच्या मध्ये जर प्लस असेल तर ऑल टर्म्स काय घ्यायच्या आहेत तुम्हाला, प्लस घ्यायचे. मला वाटतंय तुम्हाला आता हा 13 मेरा कम ज्यादा हे सगळं क्लिअर झालं असेल. ओके, काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? आणि राहिला प्रश्न आता, जर दोघांच्या मध्ये मायनस असेल, ए मायनस बी क्यूब, तर तुम्हाला काय करायचंय, ह्याच टर्म्स येतील, ह्याच टर्म्स इथे येतील. फक्त मायनस असल्यामुळे काय करायचंय, पहिली टर्म प्लस, दुसरी टर्म मायनस, तिसरी टर्म प्लस आणि चौथी टर्म मायनस, अल्टरनेट प्लस मायनस. क्लिअर आहे सगळं? ओके, आता काही जण म्हणतील सरांना काय गरज आहे ए प्लस बी क्यूबचा फॉर्मुला एवढा डिस्कस करायची काय गरज आहे. तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का, बरेचसे स्टुडंट बायोग्रुपचे सुद्धा असतात, म्हणजे बायोग्रुपचे म्हणजे 11 12 ला बायो असतं, पण कमी मार्क्स आल्यामुळं ते मेडिकलला ॲडमिशन भेटत नाही, आणि मग ते मुलं इंजिनिअरिंगला येतात, तर त्यांचं मॅथ्स फारच वीक असतं मग, बरोबर आहे का नाही. तर हे ह्याचा फायदा नक्कीच त्या मुलांना होईल ज्यांना मॅथ्स खूप ज्यांचं वीक आहे, आणि ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे तर त्यांचं तर कौतुकच आहे ना, म्हणजे ज्यांना हे सगळे फॉर्म्युले माहिती आहेत चांगलीच गोष्ट आहे ना, त्यांना थोडंसं बोर होऊ शकतं, पण ठीक आहे, त्यांचे पण काही काही छोटे छोटे कन्सेप्ट जर थोडे असतं, मुलांचं कन्फ्युजन असतं तर ते क्लिअर होत चालतील. असं सगळं तुम्हाला बेसिक वाईज सांगितल्यामुळं सगळ्याच स्टुडंटचा फायदा आहे. ओके, बर, आता हे तुम्हाला समजलं असेल, पहिले दोन फॉर्मुले शेंबडे फॉर्मुले, नंतरचे दोन फॉर्मुले 13 मेरा कम ज्यादा. ओके, आता हे जे फॉर्मुले आहेत, ए प्लस बी रेस टू फोर किंवा ए मायनस बी रेस टू फोर असू द्या, किंवा असं असू द्या, कसं ए प्लस बी रेस टू फाईव्ह असू द्या, हे फॉर्मुले कुठून येतात, हे फॉर्मुले कसे लक्षात ठेवायचे, ए प्लस बी रेस हे ए प्लस बी रेस टू फोर, ए मायनस बी रेस टू फोर, ए प्लस बी रेस टू फाईव्ह. तर मी ए प्लस बी रेस टू फाईव्ह पहिले इथे लिहितो, ए रेस टू फाईव्ह, फाईव्ह ए रेस टू फोर बी प्लस 10 a³ b² प्लस 10 a² b³ प्लस
फाइव ए बी रेस टू फोर प्लस बी रेस टू फाइव. ओके, तर आता हे एवढे मोठे फॉर्म्युले म्हणजे ए प्लस बी रेस टू फाइव किती येतं बघा, हे ए प्लस बी रेस टू फोर हे किती आहे, तर हे सगळे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे पी डॉट टी डॉट. पी डॉट टी डॉट म्हणजे पास्कल ट्रायंगल. पी डॉट टी डॉटचा लॉन्ग फॉर्म काय, पास्कल ट्रायंगल. तर हे जे फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युला नंबर फाईव्ह, फॉर्म्युला नंबर सिक्स, फॉर्म्युला नंबर सेव्हन, तर हे फॉर्म्युले तुम्ही पास्कल ट्रायंगल वरनं बनवू शकता. लक्षात ठेवायची गरज नाही, बनवायचे, कन्स्ट्रक्ट करायचे, बनवायचे ऑन द स्पॉट पेपरमध्ये. जर तुम्हाला ए प्लस बी रेस टू फोरचा फॉर्म्युला लागायलाय तर एवढा मोठा फॉर्म्युला लक्षात ठेवू नाही शकत. काही स्टुडंट ठेवतात पण सगळे नाही ठेवत. तर मग तुम्ही पास्कल ट्रायंगल वरनं हा फॉर्म्युला ए प्लस बी रेस टू फोरचा हा वाला फॉर्म्युला तुम्ही बनवू शकता, कन्स्ट्रक्ट करू शकता. सिमिलरली ए प्लस बी रेस टू फाईव्हचा पण फॉर्म्युला तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. ए प्लस बी रेस टू सिक्स, ए प्लस बी रेस टू सेव्हन, ए प्लस बी रेस टू किती बी असू द्या, तुम्ही पास्कल ट्रायंगल वरनं हे सगळे फॉर्म्युले बनवू शकता. ओके, तर आता मी डिस्कस करतो पास्कल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? पास्कल ट्रायंगल. बर, आता हे पास्कल ट्रायंगल नावाची काय भानगड आहे, काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल, मी सगळं डिटेलमध्ये सांगतो. हे बघा, तुमच्या नोटबुकमध्ये अशा लाईन्स असतात, बरोबर आहे का नाही? तर ह्या ज्या लाईन्स आहेत, तर आता आपल्याला काय करायचंय, पास्कल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर मी आता स्टार्ट कसं करतो पहा, ओके, आता मी स्टार्ट कसं करतो, ही तुमची पहिली लाईन, तुमची जी नोटबुक असती, तर नोटबुकमध्ये जे पेजेस असतात त्याच्यामध्ये अशा लाईन्स असतात, बरोबर आहे की नाही? तर आता मी काय करतो, इथं वन लिहितो. ओके, दुसऱ्या लाईनला इथं एक वन लिहितो, इथं एक वन लिहितो. आता जर मी हे जे वन आहेत, हे वन जर मी जॉईन केले, जॉईन हे असे जॉईन केले, हा काय बनला बाबा, ट्रायंगल बनला का नाही? ह्या वन वनचा ट्रायंगल कसा बनवला समजले का? काहीच नाही. पहिल्या लाईनला एक वन लिहिला, दुसऱ्या लाईनला असे दोन वन लिहिले, आणि ह्या तिन्ही वन वन वनला मी जर जॉईन केलं तर एक ट्रायंगल बनते. इथपर्यंत काही डाऊट नसायला पाहिजे. बर, आता ही जी दुसरी लाईन आहे, ही दुसऱ्या लाईनमध्ये हे जे वन वन आहेत, हे वन वनचं सेंटर हे असायला पाहिजे का? त्या वन वनचं सेंटर, त्या वन आणि वनचं सेंटर काय असायला पाहिजे? हे असायला पाहिजे ना, सेंटर, सेंटर. तर ह्या वन वनच्या सेंटरच्या जस्ट बिलो, त्या सेंटरच्या जस्ट बिलो तुम्हाला काय करायचंय, ह्या वन आणि वनची ऍडिशन लिहायची. ते टू कसा आलंय बाबा, त्या वन आणि वनची ऍडिशन त्याच्या सेंटरच्या जस्ट बिलो. ओके, आता मी ऍडिशन लिहिली ना टू, ऍडिशन संपली की तुम्हाला काय करायचंय, इकडे एक वन लावायचंय, इकडे एक वन लावायचंय, राईट. बर, आता मला सांगा, ह्या वन आणि ह्या टूचं सेंटर हे असायला पाहिजे का नाही, ह्या वन आणि टूचं सेंटर. मग त्या सेंटरच्या जस्ट बिलो ह्या वन आणि टूची ऍडिशन, हे टू आणि वन हे सेंटर जस्ट बिलो ह्यांची ऍडिशन, टू आणि वन थ्री. ऍडिशन कम्प्लीट झाली, ऍडिशन कम्प्लीट झाली की लेफ्ट हँड साइडला एक वन लावायचा, राईट हँड साइडला एक वन लावायचा. मग आता सेम प्रोसिजर, ह्या वन आणि थ्रीचं हे सेंटर जस्ट बिलो, वन आणि थ्रीची ऍडिशन किती होईल, फोर. थ्री आणि थ्रीचं सेंटर हे आहे ना जस्ट बिलो, ह्या थ्री आणि थ्रीची ऍडिशन सिक्स. थ्री आणि वनचं सेंटर हे त्याच्या जस्ट बिलो, थ्री आणि वन किती होईल, फोर. ऍडिशन कम्प्लीट झाली,
एडिशन कंप्लीट झाली की तुम्हाला काय करायचे, लेफ्ट हँड साइड लाइक वन, राइट हँड साइड लाइक वन, मग आता हे किती येईल सांगा बरं, हे किती येईल, फाईव्ह येईल, हे किती येईल, दहा येईल, हे सिक्स आणि फोर किती येईल, हे टेन येईल, आणि फोर आणि वन हे किती येईल, हे फाईव्ह येईल. ऍडिशन कंप्लीट झाली मग इकडे एक वन लावायचा, इकडे एक वन लावायचा, असं तुम्ही कितीही पुढे जाऊ शकतात, किती पुढे जाऊ शकतात. आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर हे बघा, ह्याचा असा जे शेप बनलाय, हे असा ते ट्रायंगल सारखंच बनलंय का नाही. तर पहिले आपला छोटा ट्रायंगल ड्रॉ करायचा, कोणता, हे वन 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 वाला, पहिल्या दोन लाईन मध्ये, पहिल्या दोन लाईन मध्ये वन 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 वाला ट्रायंगल ड्रॉ करायचा. आणि मग तिसऱ्या लाईन पासून ऍडिशन स्टार्ट करायची, ऍडिशन तिसऱ्या लाईन पासून, ही तिसरी लाईन, त्या वन आणि वनची ऍडिशन त्याच्या सेंटरच्या जस्ट बिलो, आणि मग ऍडिशन लिहिली की वन वन, परत ऍडिशन वन वन. मला वाटते हा तुम्हाला पास्कल ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट केलाय ते समजलं असेल. ओके, काही जण म्हणतील हे चाललंय कशासाठी, तर काही जण विसरून गेले असतील हे चाललंय कशासाठी, तर हे चाललंय हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, ए प्लस बी रेस टू फोर, ए प्लस बी रेस टू फाईव्ह, हे फॉर्म्युले कुठून येतात, पास्कल ट्रायंगल. ओके, तर आता तुम्हाला पास्कल ट्रायंगल तर समजला, पण पास्कल ट्रायंगल पासून हे फॉर्म्युले कसे बनवायचे. ओके बर, आता समजा समजा त्याच्या पहिले तुम्हाला मी एक हे सांगतो की बाबा, आम्ही इथं नाही का ए प्लस, ए प्लस हे बघा, ए प्लस बी रेस टू फाईव्ह चा फॉर्म्युला लिहिला होता. मला सांगा ह्या ए रेस टू फाईव्ह सोबत इथं कोणीच नाही म्हणजे कोण आहे, ए रेस टू फाईव्ह सोबत इथं कोणीच नाही म्हणजे वन आहे ना, वन. ए रेस टू फोर बी सोबत कोण आहे, फाईव्ह. नंतर हे किती आहे, दहा. हे किती आहे, दहा. हे फाईव्ह आणि इथं कोणीच नाही म्हणजे वन, राईट. पॉवर किती आहे, फाईव्ह. तर तुम्हाला काय करायचंय, ह्या पास्कल ट्रायंगल मध्ये फिफ्थ रो लिहायचे, फिफ्थ रो. जर पॉवर फाईव्ह असेल तर तुम्ही फिफ्थ रो ला येणार, पाचव्या रो ला. आता ह्याच्यामध्ये काही जण काय म्हणतील, हे जे आहे हा पहिला रो, फर्स्ट रो असं म्हणतील, म्हणजे ही जी पहिली लाईन आहे, पहिली लाईन ऍज अ फर्स्ट रो असं काही जण म्हणतील. ते चुकीचं पण नाहीये, बरोबर आहे, पण ते इथं चुकीचं आहे. इथं पहिल्या लाईनला मी कोणती लाईन म्हणणार, पहिल्या लाईनला मी म्हणणार इनिशियल, 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 इनिशियल रो. कोणता रो, इनिशियल रो. इनिशियल म्हणजे काय, जे पहिल्याचे बी पहिली असते ते इनिशियल असते, पहिल्या लाईनचे बी जी पहिली लाईन आहे ती इनिशियल. आणि मग इनिशियल म्हणजे तुम्ही समजलं असेल, फर्स्ट लाईनच्या बी जी अगोदर असते त्याला इनिशियल म्हणणार. आणि मग नंतर ही झाली आपली फर्स्ट लाईन, फर्स्ट रो. हा झाला सेकंड रो, हा काय झाला थर्ड रो, हा काय झाला फोर्थ रो, राईट. आणि हा काय झाला फिफ्थ रो. आता तुम्ही बघा, मी काय म्हणलं होतं, काही जण म्हणतील आम्हाला काय माहित तुम्ही काय म्हणले, तर मी असं म्हणलं होतं की जर पॉवर फाईव्ह असेल तर तुम्हाला पास्कल ट्रायंगल मध्ये फिफ्थ रो ला यायचंय, आणि हा तुमचा फिफ्थ रो आहे. तर फिफ्थ रो ला तुम्हाला काय काय दिसतंय, वन फाईव्ह टेन, टेन फाईव्ह वन. आणि इथं बघा फॉर्म्युल्यामध्ये वन फाईव्ह टेन, टेन फाईव्ह वन, हे तेच आहे, वन फाईव्ह टेन, टेन फाईव्ह वन. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इथं जे कोइफिशियंट्स असतात, कोइफिशियंट्स हे सगळे काय आहेत, वन फाईव्ह टेन, टेन फाईव्ह वन, हे सगळे कोइफिशियंट्स आहेत ना. तर हे कोइफिशियंट्स कुठून येतात, तर ह्या पास्कल ट्रायंगल पासून येतात. आता आपला इथं ए प्लस बी रेस टू फोरचा पण फॉर्म्युला आहे बघा, ह्या ए रेस टू फोर सोबत इथं कुणी नाही म्हणजे काय, वन आहे. नंतर कोण आहे, फोर, सिक्स, फोर, आणि इथं कुणी नाही म्हणजे वन. पॉवर किती, फोर. मग पॉवर फोर असेल तर मी कुठं जाणार, फोर्थ रो ला जाणार. हा
हा तुमचा फोर्थ रो, 1 4 6 4 1, 1 4 6 4 1, म्हणजे तुमची एक गोष्ट क्लियर झाली असेल की बाबा हे जे कोइफिशियंट्स आहेत हे कोइफिशियंट्स कुठून येतात, तर पास्कल ट्रायंगल पासून येतात. ओके, मग आता ऍक्च्युली ह्याच्यापासनं एक्झॅक्ट असे फॉर्म्युले कसे कन्स्ट्रक्ट करायचे हे खूप सोपं आहे. समजा तुम्हाला ए प्लस बी रेस टू फोरचा फॉर्म्युला पाहिजे, तर मी काय करणार, जे तेरा मेरा कम ज्यादा मध्ये, तेरा मेरा कम ज्यादा मध्ये जो कम ज्यादा वाला कन्सेप्ट होता, कम ज्यादा वाला कन्सेप्ट, तो मी इथं लावणार. कम ज्यादा म्हणजे काय, पॉवर कोण आहे, पॉवर फोर, तो डायरेक्ट मी ए ला देणार, म्हणजे हे काय बनल, ए रेस टू फोर. आणि बी ला काहीच द्यायचं नाही, बिचाऱ्या बी ला काहीच द्यायचं नाही. मग आता ए रेस टू फोर च्या नंतरची टर्म काय येईल, ए रेस टू फोर काय होईल, कम होईल, कम म्हणजे ए रेस टू काय बनल, थ्री बनल. आणि आता बी एंट्री करल म्हणजे थोडा इन्क्रीज होईल, कम ज्यादा, तर आता बी एंट्री करल, आता बीच्या पॉवर मध्ये काहीच नाही म्हणजे वन, पण ते वन कोणी लिहित नसतंय, आपण सिम्पली बी लिहिणार. ओके, मग आता ह्याच्या पुढची टर्म कशी, ए रेस टू थ्री कम होणार, कम म्हणजे ए रेस टू टू होईल, आणि बी इन्क्रीज होणार म्हणजे बी रेस टू टू होईल. इथं बी रेस टू वन होतं, इथं बी रेस टू टू झालं. आता ह्याच्या पुढची टर्म कशी, ए रेस टू टू काय होईल, कमी होईल, म्हणजे ए रेस टू वन होईल, पण ते डोक्यावरचा वन आपण काही लिहिणार नाही, सिम्पली ए लिहिणार. आणि बी स्क्वेअर इन्क्रीज होईल म्हणजे बी रेस टू थ्री होईल. ह्याच्या पुढची टर्म कशी येईल, ए गायबच होईल, कारण सुरुवातीला ए न हा कम्प्लीट पॉवर घेतला होता ना, तर पहिल्या टर्म मध्ये कोण गायब होत, बी नव्हता, बरोबर आहे का नाही, तर लास्टच्या टर्म मध्ये कोण गायब होईल, ए गायब होईल, ए. आणि हा जो पॉवर आहे फोर, तो कम्प्लीट कोणाकडे येईल, बी कडे येईल, म्हणजे ए गायब होईल आणि बी रेस टू थ्रीचं काय म्हणाल, बी रेस टू फोर म्हणाल. कम ज्यादा, कम ज्यादा. ओके बर, आता काय करायचंय तुम्हाला, तुम्हाला हे समजलं असेल. आता मला सांगा, जर तुम्हाला ए प्लस बी रेस टू फाईव्हचा फॉर्म्युला बनवायचा आहे, तर तुम्ही काय करणार, किंवा आपण काय करू, इथं प्लसच्या ऐवजी मायनस घेऊ. तर हा जो पॉवर आहे फाईव्ह, हा कोणाला देणार बाबा, ए ला देणार, म्हणजे ए रेस टू फाईव्ह बनल का नाही, आणि बी ला काहीच द्यायचं नाही, बिचाऱ्या बी ला काहीच द्यायचं नाही. मग आता ह्याच्या पुढची टर्म कशी येईल, ह्याच्या पुढची टर्म अशी येईल का, ए रेस टू फोर आणि बी, बीची एंट्री होईल ना, आणि ए रेस टू फाईव्ह कमी होईल, ए रेस टू फोर होईल. आता ह्याच्या पुढची टर्म कशी येईल, तर ह्याच्या पुढची टर्म अशी येईल बाबा, ए रेस टू थ्री बी स्क्वेअर. ह्याच्या पुढची टर्म कशी येईल, ए स्क्वेअर बी रेस टू थ्री. ह्याच्या पुढची टर्म कशी येईल, ए रेस टू वन बी रेस टू फोर. हे वन नाही म्हणजे वन लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याच्या पुढची टर्म काय येईल, ए रेस टू वन कमी होईल, म्हणजे ए रेस टू झिरो होईल, म्हणजे ते लिहायचीच गरज नाही, कारण ए रेस टू झिरो किती असतं, वन असत. बरं, आता असं कन्सिडर करा की तुम्ही इथं तुम्ही काय केलं, इथं एक मिनिट, हा ए रेस टू टू ला कमी केलं, ए रेस टू वन लिहिलं, तर रेस टू वन लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे ए लिहिलं काय आणि ए रेस टू वन लिहिलं काय, मॅथमॅटिकली हे सेमच आहे. ओके, तर ह्याच्या पुढची टर्म काय, ह्याच्या पुढची टर्म ए रेस टू टू ला जर कमी केलं तर ए रेस टू वन, पण मी फक्त ए लिहिणार, आणि बी रेस टू फोर, बी इन्क्रीज होईल ना, आणि फायनली काय होईल, ए गायबच होईल, आणि इथं बी रेस टू काय येईल, फाईव्ह. तुम्हाला हे तर समजलं असेल, हे टर्म्स मी कशा लिहितोय. आता राहिला प्रश्न फक्त कशाचा, कोइफिशियंटचा. जर आता पॉवर फोर असेल तर तुम्हाला फोर्थ रो ला यायचंय, फोर्थ रो, पास्कल ट्रायंगल मध्ये फोर्थ रो ला या. फोर्थ रो ला काय काय दिसतंय तुम्हाला, 1 4 6 4 1, तर मस्तपैकी इथं अटॅच करा, इथं वन अटॅच करा, 1 4 6 4 1, दोघांच्या मध्ये काय बाबा, प्लस, तर ऑल टर्म काय घ्यायचं, प्लस. मला वाटतं हे सगळं तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणि आता जर पॉवर फाईव्ह असेल तर मी फाईव्ह
फिफ्थ रो ला येणार, मग हे काय 1 5 10 10 5 1, तर हे अटॅच करायचं 1. आता परत तिथं 1 लिहिला काय, नाही लिहिला काय, काही प्रॉब्लेम नाही, 1 5 10 10 5 1. पण दोघांच्या मध्ये इथं काय बाबा, मायनस आहे. मग पहिली टर्म काय घेणार तुम्ही, पहिली टर्म प्लस घेणार, दुसरी टर्म मायनस, तिसरी टर्म प्लस मायनस प्लस मायनस. हा फॉर्म्युला कशाचा बनला, हा फॉर्म्युला बनला ए मायनस बी रेस टू फायव्हचा. मला वाटतंय तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ए प्लस बी रेस टू फोर, ए मायनस बी रेस टू फोर, ए प्लस बी रेस टू फाईव्ह हे फॉर्म्युले कसे आणायचे. ओके, तर हे फॉर्म्युले आणण्यासाठी तुमच्याकडं रफ पेजवर काय पाहिजे, पास्कल ट्रायंगल पाहिजे. बर, आता एवढे सगळे फॉर्म्युले आपण डिस्कस केले, तर हे सगळे जे फॉर्म्युले होते, हे सगळे कोणते फॉर्म्युले होते, एक्सपान्शन फॉर्म्युले होते. पहिले दोन फॉर्म्युले शेंबडे फॉर्म्युले, नंतरचे हे क्यूब वाले कोणते फॉर्म्युले, तेरा मेरा कम ज्यादा, आणि नंतर हे ए प्लस बी रेस टू फोर पासनं पुढचे फॉर्म्युले कुठून येतात, पास्कल ट्रायंगल पासनं येतात. ओके, आता ऍक्च्युली हे जे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले आपल्याला टाईप नंबर 2 साठी लागणार आहेत ना, तर मग टाईप नंबर 2 मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते कोणत्या पॅटर्नचे येतात, तर ते ह्या पॅटर्नचे येतात. पहा, फॉर एक्झाम्पल असा क्वेश्चन आहे, फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ 2t+3 चा क्यूब. तुम्हाला लॅपलास कशाचा फाइंड करायचा आहे, लॅपलास तुम्हाला ह्याचा फाइंड करायचा आहे, 2t+3 चा क्यूब चा लॅपलास फाइंड करायचा आहे. ओके, आता बघा, जर तुम्हाला 2t+3 क्यूब चा लॅपलास फाइंड करायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, लॅपलास ऑफ 2t+3 चा क्यूब इक्वल टू, आता डायरेक्ट लॅपलास येणार नाही, असा डायरेक्ट लॅपलास कसा येईल, म्हणजे लॅपलास असा सेपरेट होईल का, असा सेपरेट कसा होईल बाबा, लॅपलास सेपरेट कधी झाला असता, हे क्यूब नसायला पाहिजे होतं, काय नसायला पाहिजे होतं, हे क्यूब नसायला पाहिजे होतं. समजा इथं क्यूबच नाहीये, समजा हे असंच आहे, आणि जर हे असं असेल तर हे दोघं जण कशामध्ये, ऍडिशन मध्ये, तर सरळ लॅपलास असा सेपरेट झाला असता ना. हे एकदमच सिंपल आहे, हा प्रॉब्लेम टाइप नंबर 1 चा बनल, पण आपण कुठे, टाइप नंबर 2 मध्ये. इथं जर असा क्यूब असेल तर तुम्हाला असा लॅपलास सेपरेट करता येईल का, नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पहिले तुम्हाला काय करावं लागेल, इथं हे जे दिसायले तुम्हाला 2t+3 चा होल क्यूब, ह्याच्यासाठी तुम्हाला ए प्लस बी चा क्यूब वाला फॉर्म्युला लावावा लागेल. ए प्लस बी होल क्यूब वाला पहिले तुम्हाला फॉर्म्युला लावावा लागेल, ए प्लस बी होल क्यूब, तेरा मेरा कम ज्यादा. समजलंय का बाबा, इथं ए म्हणजे कोण असेल, ए म्हणजे 2t असेल, आणि बी म्हणजे कोण असेल, 3 असेल. मग ए प्लस बी क्यूब काय असतं, ए क्यूब, 3a² b, 3ab² बी क्यूब, हा फॉर्म्युला मस्तपैकी इथं लावणार, मग लॅपलास ट्रान्सफॉर्म सेपरेट करणार, कारण मग हा क्यूब निघून जातो ना. ते आपण ऍक्च्युअल सॉल्व्ह करताना पाहू. मी फक्त तुम्हाला हे सांगतोय की हे जे फॉर्म्युले आहेत हे कसे आपल्या प्रॉब्लेममध्ये अप्लाय करायचे, कसे यूज होतात. आता मला सांगा, समजा इथं क्यूबच्या ऐवजी स्क्वेअर असतं, समजा इथं क्यूबच्या ऐवजी काय असतं, इथं स्क्वेअर असतं, तर तुम्ही काय केलं असतं, हा ए प्लस बी क्यूब वाला नाही, ए प्लस बी स्क्वेअर वाला फॉर्म्युला लावला असता ना. पण आता इथं स्क्वेअर येणार का क्यूब येणार आपल्याला माहित नाही, इथं 4 पण असू शकते, ए प्लस बी रेस टू फोर, 2t+3 रेस टू 4, तर तुम्हाला काय करावं लागेल, ए प्लस बी रेस टू 4 चा फॉर्म्युला लावावा लागेल. मला असं वाटतंय तुम्हाला हे समजलं असेल की हे फॉर्म्युले कसे लावायचेत काय, तर ऍक्च्युली आपण हे सॉल्व्ह करणार आहोत, आत्ताच करणार आहोत, पण आपण आता एक 10 मिनिटं ब्रेक घेऊ.
कंप्लीट मला वाटतं एक तासात होत आला असेल, 45-46 मिनिटं झालेत बघा. तर आपण थांबू थोडं, 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि 10 मिनिटानं परत आपण स्टार्ट करू. आज संडे असल्यामुळं आपण जास्त घेतोय आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचे प्रॉब्लेम पाहू. ठीक आहे.